हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन ब्रिलियन्स मॅथ यूट्यूब चॅनल. सर्वांचं ब्रिलियन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील क्वेश्चन नंबर 3 आणि 4 या ठिकाणी घेतोय. तर चला सुरू करूयात. बघा, हा प्रॅक्टिस सेट 4.1. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण मागील प्रॅक्टिस सेटमध्ये घेतलेला आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 घ्यायचा आहे. ओके, सुरुवात करूयात आपण. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आहे. ड्रॉ अँड ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल एस टी व्ही, ड्रॉ इट्स मेडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. आपल्याला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल एस टी व्ही काढायचं आहे, त्याच्या मेडियन्स काढायचे आहेत आणि त्याचा सेंट्रॉइड आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. बघा, या ठिकाणी ऑब्ट्यूज काढायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला स्पेशल असं मेजरमेंट लेंथ वगैरे काही दिलेल्या नाही आहेत. या ठिकाणी एस टी व्ही आपल्याला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय करूयात, सिंपल कोणत्याही मेजरची या ठिकाणी एक सेगमेंट काढूयात आपण बेस म्हणून. सपोज एस अँड टी, तो सेगमेंट एस टी आहे. आता आपल्याला या ठिकाणी ऑब्ट्यूज अँगल काढायचा आहे. ओके, मग ऑब्ट्यूज अँगल काढण्यासाठी असं स्पेशल आपल्याला या ठिकाणी मेजरमेंट दिलेलं नाही आहे. आपण आपल्या मनानं आपण या ठिकाणी त्याचं मेजरमेंट घेऊयात. बघा, हा 90 अँगल आहे, हा राईट असतो, इकडला ॲक्यूट. ऑप्ट्यूज म्हणल्यास आपल्याला 90 पेक्षा जास्त अंतर घ्यावं लागेल. सपोज आपण काय करूया, 100 घेऊया. ओके, 100 घेऊ आपण, म्हणजे तो या ठिकाणी ऑप्ट्यूज होईल. आणि ह्या जे लेंथ आहेत या ठिकाणी आपण ही पॉईंट व्ही समजू. आपण व्ही पासून हे जे आहेत पॉईंट एस अँड पॉईंट टी हे जॉईन करूयात, म्हणजेच ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल एस टी व्ही या ठिकाणी क्रिएट होईल. ओके, हा एस टी व्ही अँगल क्रिएट झाले, ट्रायंगल क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी प्रत्येकाच्या मेडियन्स काढायच्यात. ओके, मेडियन्स म्हणजे काय काढायचं प्रत्येकाच्या, या ठिकाणी आपल्याला मेडियन्स म्हणजे प्रत्येकाच्या आपल्याला बघा, मेडियन्स म्हणजे आपल्याला ते प्रत्येक साईड या ठिकाणी बायसेक्ट करावं लागणार. बायसेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मेडियन्स भेटणार आहे. ओके, मग आता आपण सुरुवातीला एक पॉईंट साईड बायसेक्ट करू. आता बघा, हा पॉईंट व्ही आहे व्हर्टेक्स, याच्या अपोजिट साईड आहे याची एस टी, हे आपण बायसेक्ट करूया. ओके, म्हणजेच याचा आपल्याला मिड पॉईंट भेटेल, या साईडचा मिड पॉईंट भेटल्यानंतर. ओके, 50% म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वर एक आर्क आणि खाली एक आर्क घेऊया आपण, तोच परत इकून आपण हे करूयात, असा एक आर्क आणि हा एक आर्क. ओके, मग हे जे पॉईंट्स या ठिकाणी मॅच होणार आहेत, आता हे आपण पेन्सिलनेच ओढून घेऊ. ओके, बघा, म्हणजेच हा झाला यांचा मिड पॉईंट. ओके, अशा प्रकारे हा झाला मिड पॉईंट. इथे एक नाव देऊ आपण, सपोज दॅट पॉईंट इज यम. ओके, मग या व्हर्टेक्सवरून बघा, हा जो व्हर्टेक्स आहे यम, या व्हर्टेक्स व्ही, ओके, तिथून यम हा पॉईंट या ठिकाणी जॉईन करून घ्यायचा, म्हणजे ही झाली फर्स्ट मेडियन. हा व्ही व्हर्टेक्सपासून अपोजिट साईड एस टीला काढलेली. ओके, आता सर प्रत्येक साईड आपल्याला बायसेक्ट करावी लागेल. आता आपण हे वरची साईड बायसेक्ट करू, ही साईड बायसेक्ट करू. ओके, असा इकडे एक आर्क काढू आणि असा एक आर्क काढू, परत पॉईंट व्ही वरून असा एक आर्क आणि असा एक आर्क. ओके, ते ज्या ठिकाणी पॉईंट्स या ठिकाणी मॅच होतील, बघा हिअर अँड हिअर. ओके, म्हणजेच ही जी आहे, ओके, जेव्हा आपण हे पॉईंट या ठिकाणी जॉईन करून घेता. ओके, हा जो आहे पॉईंट, हा पॉईंट, ओके, याला नाव देऊ आपण एल, दॅट इज पॉईंट एल. आणि हा पॉईंट जो एल आहे, ओके, दॅट इज पॉईंट एल, हा या ठिकाणी आपल्याला एस आणि हा एल या ठिकाणी आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. एस आणि एल म्हणजेच ही बघा, ही मेडियन झाली एस एल. या कुठल्या सेगमेंटवरती, व्ही टी या सेगमेंटवरती एस एल ही मेडियन झाली. आता आपल्याला
पॉइंट टी वरून पॉइंट म्हणजे व्हर्टेक्स टी वरून या सेगमेंट व्ही एस वरून व्हर्टेक्स काढायचे. ते करण्यासाठी आपल्याला व्ही एस या ठिकाणी बायसेक्ट करावे लागेल, म्हणजे 50% पेक्षा जास्त अंतर घेऊन. ओके, 50% पेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला दोन्ही साईडला या ठिकाणी काय करावं लागेल बघा, आपल्याला असे आर्क काढून घ्यावं लागतील, म्हणजेच मिड पॉईंट भेटेल बघा. मिड आणखी दुसरी एक पद्धत काय मिड पॉईंट काढण्याची, तुम्ही डायरेक्ट मेजर घेऊन म्हणजे त्या साईडचं मेजर किती आहे त्याच्या 50% अर्थ देखील करू शकतात, म्हणजे स्केलच्या साईन देखील करू शकतात. ओके, ही एक म्हणजे ही पण एक मेथड आहे, त्या मेथडनं पण काढू शकतात. आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपण या ठिकाणी मॅच करून घेऊयात. कोणते हा जो आहे बघा, नावे दिले तरी चालतात आणि नाही दिले तरी चालतात बघा, म्हणजे आपल्याला मिड पॉईंट भेटत आहे या ठिकाणी. ओके, हा झाला या ठिकाणी मिड पॉईंट. हा के आहे, के पॉईंट नाव देऊ आपल्याला. आणि या ठिकाणी अशा प्रकारे व्हर्टेक्स व्ही वरून ही जी मीडियन आहे, या ठिकाणी मीडियन आपण व्ही एस वर काढलेली. हा झाला त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स, हा झाला पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि या पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो असतो आपला मीडियनचा पॉईंट ऑफ जो कॉन्करन्स असतो त्याला सी नाव दिलं जातं. काय नाव दिलं जातं त्याला? सी म्हणजे सेंट्रॉइड. ओके, जो मीडियनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आणखी प्रॅक्टिस करा म्हणजे समजेल. याच्यानंतर आपण फोर्थ क्वेश्चन या ठिकाणी घेऊयात. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय, ड्रॉ अँड ऑप्ट्यूज अँगल द ट्री अँगल एल एम एन, ड्रॉ इट्स अल्टिट्यूड्स अँड डिनोट द ऑर्थो सेंटर बाय ओ. आता आपल्याला या ठिकाणी पण एक ऑप्ट्यूज अँगल काढायचा आपल्याला एल एम एन, आणि याच्या ठिकाणी अल्टिट्यूड्स काढा आपल्याला, त्याच्या अल्टिट्यूड काढायचे. पाठीमागच्या याच्यामध्ये मध्ये आपण मेडियन्स काढले होते, या ठिकाणी अल्टिट्यूड्स काढायचे. समजा आपण हा पॉईंट घेऊ, एक कुठलेही मेजर घेऊया आपण. ओके, ट्री अँगल आपल्याला एल एम एन काढायचा आहे. Suppose that is L and that is M. Okay, आता आपल्याला एल एम एन हा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ऑप्ट्यूज अँगल काढायचा आहे, म्हणजे 90 degree पेक्षा या ठिकाणी त्याचं डिस्टन्स हे जास्त येईल हवं. बघा या ठिकाणी आपण याचं मेजर 110 घेऊया. पाठीमागे आपण 100 घेतलं होतं, या ठिकाणी 110 घेऊयात आपण एल एम एन. ओके, हे जॉईन करून घेऊयात, याला नाव देऊ आपण पॉईंट एन. ओके, आता एम अँड एन हे पण जॉईन करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला साईडचं स्पेसिफिक मेजरमेंट दिलेलं नाही, त्याच्यामुळे साईडची लेंथ किती असावी हे आपल्या मनावर आहे पूर्णपणे. ओके, आता हे आपल्याला ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल या मी एलिमेंट भेटलेला आहे. आता ड्रॉइट्स अल्टिट्यूड्स, आता सेट स्क्वेअरच्या साह्याने आपण अल्टिट्यूड्स काढूया. अल्टिट्यूड्स या परपेंडिक्युलर असतात, आणि मेडियन्स मेडियन्स कशा असतात, या साईडच्या मिड पॉईंटला व्हर्टेक्स पासून त्या ठिकाणी सेगमेंट काढला जातो, परंतु अल्टिट्यूड ही परपेंडिक्युलर असते, आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आता बघा या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे, आता याच्या आपल्याला अल्टिट्यूड्स काढायचे आहेत. प्रत्येकाची आपण काढूया, सुरुवातीला सीची काढूया. ओके, आता बघा या ठिकाणी हा जो आहे सी, ओके, याची आपण आरंभ काढू शकतो. बघा हा जो सी आहे, या सी वरून बघा या प्रकारे अशा प्रकारे ओके पेन्सिलच्या साह्याने आपण हे करूया. ते बघा हे झाले अल्टिट्यूड. ओके, या ठिकाणी असे परपेंडिक्युलर, सपोज दॅट इज एल टी. आता त्याच्यानंतर पॉईंट एम वरचं एम वरून काढूयात आपण. बघा किंवा पॉईंट एल वरतून एल एल पासून काढू आपण. आता बघा या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम येतो. काय प्रॉब्लेम येतोय बघा, हे जे आहे आता याचं जर तुम्ही परपेंडिक्युलर सेगमेंट काढायचं म्हणजे या परपेंडिक्युलर सेगमेंट असं खाली येणार आहे. ओके, त्याच्यामुळं आपल्याला बघा ही जी साईड आहे आपल्याला ही साईड एक्सटेंड करून या ठिकाणी घ्यावी लागेल. एक्सटेंड केल्याशिवाय आपल्याला तो काढता येणार नाही. ओके, ह्याची साईड ही जी आहे ना, ही साईड आपण अशी एक्सटेंड करू. आपण ही साईड एक्सटेंड केल्यानंतर बघा हा जो आपला सेगमेंट या ठिकाणी येणार आहे. ओके, हा ही अशी साईड असणार आहे. ओके, आणि इथून अशा प्रकारे बघा
अशा प्रकारे या ठिकाणी परपेंडिकुलर या ठिकाणी येणार आहे. ओके, आता परंतु ही साइड आपल्याला ही पण साइड एक्सटेंड करायला लागणार आहे, त्याच्याशिवाय ही आपल्याला त्यांचा ऑर्थो सेंटर या ठिकाणी भेटणार नाही. ओके, अगोदर आपण काय करू, याचा पण काढू अगोदर. आता याचा काढायचं म्हणजे कसं काढावं लागेल बघा, आता याचा आपल्याला काढायचा आहे. ओके, याचा काढण्यासाठी बघा, आता पॉईंट जो एम व्हर्टेक्स आहे त्याच्यावरून आपल्याला साइड एलियनवर जर आपल्याला अल्टिट्यूड काढायचा असेल तर तो बघा अशा प्रकारे येईल. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी प्रत्येक साइड या ठिकाणी एक्सटेंड करून घ्यावे लागतील. एक्सटेंड केल्याशिवाय आपल्याला पॉईंट ऑफ व्हर्टेक्स भेटणार नाही. ओके, आता प्रत्येकाचे आपण काय करूया, एक्सटेंड करून घेऊ, म्हणजे आपल्याला कुठेतरी पॉईंट ऑफ व्हर्टेक्स भेटेल या ठिकाणी. हे बघा, याला आपण असे एक्सटेंड करूयात. ओके, याला एक्सटेंड करूयात, ही पण एक्सटेंड करूया. ओके, आणि ही पण एक्सटेंड करूया. बघा या ठिकाणी, हा या ठिकाणी असा पॉईंट या ठिकाणी भेटणार आपल्याला. ओके, आणि ह्याचा एक्सटेंड जर आपण केलं तर असा ह्या वरून जी आपण लाईन एक्सटेंड केली आहे त्या ठिकाणी इथं मीट होईल. आणि हा जो आहे आपल्याला टी, ओके, हा या ठिकाणी हा थोडा एक्सटेंड करावा लागेल. जेव्हा आपण हा एक्सटेंड करतात तेव्हा आपल्याला हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स या ठिकाणी तिघांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला भेटलेला आहे. हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे, याला आपण नाव देऊयात ऑर्थो सेंटर म्हणजे ओ. ओके, हा ऑर्थो सेंटर ओ हा या ठिकाणी पॉईंट आहे. आता बघा, जस्ट ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असतो नेहमी त्याचा ऑर्थो सेंटर जी आहे ते एक्सटेरियर भागामध्ये असते. ओके, एक्सटेरियर टू ट्रायंगल, मेडियनचा ट्रायंगल हा इंटेरियर भागामध्ये भेटला आपल्याला, परंतु अल्टिट्यूड हे एक्सटेरियर भागामध्ये असतं. ओके, थोडं जरा केअरफुली आकृत्या फिगर्स काढावं लागतात. राहिलेले प्रश्न आहे क्वेश्चनवर 5, 6, 7 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो कवर करूयात. म्हणजेच आणि हे जो आपण व्हिडिओ घेतलेला आहे याचा तुम्ही घरी सराव करा विद्यार्थी मित्रांनो. अशा म्हणजे हे बघा, ट्रिग्नॉमेट्रीचं हे बेसिक आहे. ओके, याच्यावर म्हणजे हे ट्रिग्नॉमेट्रीचं आपल्याला बेसिक समजलं, याच्या थोडा ॲडव्हान्स पडा आपल्याला नेक्स्ट स्टँडर्डमध्ये, नाईन्थमध्ये असेल, टेन्थमध्ये असेल, हे ट्रिग्नॉमेट्रीचा बेस आपल्याला समजणं गरजेचा असतोय. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. असंच चॅनलसोबत जुळले राहा. ओके.